स्वादिष्ट रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्लीज बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार, मी शीतल. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल राजमा मसाला. खायला अतिशय टेस्टी लागतो. हा तुम्ही राईससोबत, रोटीसोबत, चपातीसोबतही खाऊ शकता. घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी याचा राजमा मसाला बनवू शकता. चला तर आपण बघूया राजमा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं. राजमा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर भिजत घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान भिजलेला आहे. एका कुकरमध्ये आपल्याला आता भिजवलेला राजमा घालायचा आहे. खडा मसाला घालणार आहोत आपण, थोडासा तमालपत्र, दोन लवंग, एक दालचिनी, पाणी घालायचं. आणि 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत आपण हा राजमा छान शिजवून घेणार आहोत. कुकरच्या 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आपला राजमा छान शिजलेला आहे, पाहू शकता. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत आपण. 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे. थोडीशी फोडणीसाठी आपल्याला जिरं लागणार आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे आपल्याला धना पावडर लागणार आहे, मीठ चवीनुसार, 3 लाल टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 1 हिरवी मिरची. याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व टोमॅटो काढून घ्यायचे. एक हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा. मिक्सरमध्ये छान बारीक प्युरी बनवून घ्यायची. हे बघा, याप्रमाणे छान बारीक पेस्ट बनवायची आपल्याला. पाणी न घालता मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. एका कढाईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. जिरं घालायचं आहे. जिरे तेलात छान परतले की आपण कांदा घालणार आहोत. कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतलेला आहे, मऊ झालेला आहे. यात आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत. टोमॅटो प्युरी आपल्याला छान तेलात शिजवून घ्यायची. तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवूया जे लवकर शिजेल. मसाला आपला छान शिजलेला आहे, पाहू शकता तेल बाहेर आलेलं आहे मसाल्यात. यात आपल्याला धना पावडर घालायची. काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
हे लाल तिखट आणि मसाल्यांचे घातले आपण, हे 2 मिनिटं छान आपल्याला परतून घ्यायचं यात। मसाला तयार झालेला आहे, यातच आपण शिजवलेला राजमा घालणार आहोत। यातच खडा मसाला घातला होता शिजवताना, त्यांनी चव छान येते। व्यवस्थित मिक्स करायचंय। मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार। आता या मसाल्यामध्ये आपल्याला 5 मिनिट आपण हा राजमा पुन्हा शिजवून घेणार आहोत। दिसायला अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसतोय, बनवायला अतिशय सिंपल आहे। झाकण ठेवून आपण 5 मिनिट पुन्हा या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया। राजमा मसाला तयार झालेला आहे, ग्रेव्ही छान झालेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही कमी जास्त बनवू शकता। हे तुम्ही राईस सोबत किंवा रोटी सोबत चपाती सोबत खाऊ शकता, छान लागते भाजी। आपला राजमा मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।